राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनादरम्यान आक्रमक होताना पाहायला मिळाले तर शिल्लोड येथील कृषी महोत्सवावरून अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत कृषी महोत्सवाच्या नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला तसंच अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करून मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली त्यांच्या याच आरोपाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा प्रकार घडला असेल तर नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा तसंच गायरान जमीन एका व्यक्तीला विकल्याचा आरोप करत अजित पवारांनी राज्य सरकारला लक्ष केलं आहे अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेत मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मं� अजित पवार यांनी केली दरम्यान अजित पवारांच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे यांनी उत्तर दिलं आहे एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला शिंदे म्हणाले की त्याची माहिती घेऊ विरोधी पक्षनेत्यांच्या प्रकरणाचीही माहिती घेऊ तसंच सत्ताधाऱ्यांचीही माहिती देखील घेऊ असंही शिंदे म्हणाले कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरून नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात वातावरण तापलं आहे कर्नाटकनं त्याच्या विधानसभेत महाराष्ट्र विरोधी ठराव मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आज विरोधकांकडून तशी मागणीही जोरात केली गेली यानंतर सीमा प्रश्नाबाबत ठराव आणणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे हा ठराव उद्या विधिमंडळात मंजूर केला जाईल गेल्या काही महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत यासाठी काही दिवसांपूर्वी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती पण तेव्हापासून भीमशक्ती आणि शिवशक्तीच्या युतीचे संकेत मिळत आहेत यावर सुभाष देसाई यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे वंचित बहुजन आघाडीसोबत शिवसेनेची चर्चा ही कोणालाही अंधारात ठेवून चाललेली नाही वंचित बहुजन आघाडीसोबत शिवसेनेची चर्चा ही कोणालाही अंधारात ठेवून चाललेली नाही कोणाचाही वंचितला सोबत घेण्यासंदर्भात विरोध नाही महाविकास आघाडीसोबत लवकरच वंचित बहुजन आघाडी दिसेल असे सूचक वक्तव्य माजी मंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे निर्मला सीतारामन यांना दुपारी एक वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा दिली जात आहे त्यांच्या प्रकृतीबाबत एम्सचे डॉक्टर लवकरच एक निवेदन जारी करतील पोटदुखीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतं आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर